नाव काय म्हणलं? अरुण दत्तराव इंगोले. आनंद अरुण 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 दत्तराव इंगोले. तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी सर्पमित्र गोपाल पाटील आणि मित्रांनो, मालेगावपासून 15 किलोमीटर दुधळा गाव आणि दुधळा गावच्या शेजारी तुमचं नाव काय? अरुण दत्तराव इंगोले. अरुण दत्तराव इंगोले यांचं हे शेत आहे मित्रांनो, त्यांची वीर आहे आणि मीडियम साईजचा घोणस साप तिकडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 3 दिवस झाले मित्रांनो या विहिरीमध्ये पडला होता आणि त्याने आता सलग 15 दिवसाची झड होती मित्रांनो. सारखं पाणी चालू होतं आणि पाणी चालू असताना हा ही विहीर पूर्ण भरलेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि अशामध्ये 3 दिवसापासून हा घोणस साप पडलेला होता त्याच्यामध्ये. तर तुमचं लक्ष कधी गेलं? साधारणतः 2-3 दिवस झाले. 3 दिवस झाले. बरं बरं बरं. तर मग 3 दिवसाच्या अगोदर ही विहीर भरलेली नव्हती का? नाही नाही. पाणी पाणी खाली होतं? 6 फूट पाणी. हां अच्छा अच्छा. 6 ते 7 फूट पाणी खाली होतं. त्यावेळेस तुम्हाला हे दिसला? येऊ दे. थोडासा त्याचा बाहेर निघण्याचा प्रवास चालू आहे मित्रांनो, प्रयत्न चालू आहे. तिकडे दाखवा. तर आपल्यासोबत आहेत मित्रांनो आज दुधळा गावचे सर्पमित्र. इकडे दाखवा. दुधळा गावचे सर्पमित्र अनिल साखरे. तर हे सुद्धा खूपच चांगल्या प्रकारे साप रेस्क्यू करण्याचं काम करतात मित्रांनो. येऊ द्या ना बाहेर. येऊ द्या बाहेर. आला बरं. येऊ दे. तर या सर्व मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो. तर मीडियम साईजचा घोणस साप आहे आणि नेमकंच त्याने केंचुली म्हणजे कात सोडलेली आहे मित्रांनो, त्यामुळे तो एकदम अत्यंत चपळ गतीचा आहे. आणि 4 दिवस पाण्यामध्ये होता मित्रांनो, त्याच्यामुळे याचा अंगात जास्त चपळपणा असा काही जास्त नाही. एकदम मीडियम साईजमध्ये आहे मित्रांनो, जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही. पुन्हा एकदा ना विहिरीत जाण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. याची ओळख तुम्ही पूर्णपणे पाहू शकता मित्रांनो. जवळे पूर्णपणे पिवळसर, डोकं त्रिकोणी आकाराचं आणि अंगावरती चॉकलेटी रंगाचे काळ्या रंगाचे गोल गोल ठिपके, 3 लाईन असतात मित्रांनो, एक मधामध्ये आणि 2 साईडने. तर याला बरेचसे नवीन मुलं अजगराचं पिल्लू समजून पकडतात मित्रांनो, चावतो आणि बरेचसे मुलं मरण पावतात. तर असं काय करू नका मित्रांनो, आमचे सापाचे व्हिडिओ बघून कोणीही सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि याला जबाबदार तुम्ही स्वतः राहाल, आम्ही नाही. कारण आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, याला इंग्लिशमध्ये रसल्स वायपर, इंग्लिशमध्ये रसल्स वायपर, आणखीन एक नाव चेन वायपर आणि मराठीमध्ये घोणस, मराठीमध्ये कुठं कुठं याला आग्यापरड, हिंदीमध्ये चित्ती. अत्यंत विषारी जातीचा हा साप, हिमोटॉक्सिक्स व्हेनमने परिपूर्ण असलेला साप. आणि असा साप जर कोणालाही चावला तर लवकरात लवकर न घाबरता हॉस्पिटलमध्ये जाणे मित्रांनो, ना की झाडफूक तंत्रमंत्र. मित्रांनो बरेच वेळेस आपल्या खेडे विभागामध्ये असं होते मित्रांनो की झाडफूक तंत्रमंत्राकडे जास्त लक्ष आहे. तर समजा एक एक्झाम्पल उदाहरण सांगतो मित्रांनो, आपल्या गावात एका सालामध्ये जर 10 जणांना साप चावला आणि 10 जण जर ओझ्यागुणी तांत्रिक मांत्रिकाकडे गेले तर त्याच्यामध्ये 6 ते 7 जण वाचतात आणि 3 ते 4 जण मरतात. तर जे वाचले मित्रांनो त्यांना असं वाटतं की आम्हाला या महाराजांनी वाचवलं, बाबा बैगीने वाचवलं, पण असं बिलकुल नाही मित्रांनो. तुम्ही वाचले याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्हाला बिनविषारी साप चावलेला आहे. नाग, मन्यार, घोणस आणि फुरसा या 4 सापांमध्ये जर कोणताही साप चावला तर याला वाचवण्यासाठी याच्यामुळे वाचवण्यात फक्त आपला एकच मदत करू शकतो मित्रांनो, ते म्हणजे सापाच्या पॉयझनपासून बनवलेलं अँटीव्हेनम. कुत्रा डॉक्टर हे दोनच वस्तू आपला प्राण वाचू शकतात मित्रांनो.
झाडफूक तंत्रमंत्र नाही, आणि जे लोक तीन चार मरतात मग ते ना तांत्रिक मांत्रिक त्यांच्यावर तर काही येऊ देत नाहीत, मग म्हणतात शनी भारी आहे मंगळ भारी आहे, यांच्या बापदाद्यानं पूर्वजांनी काहीतरी लागण नाग नागिन मारले असावेत म्हणून हा वाचला नाही, नाही तर आम्ही आतापर्यंत बरेचसे धन वाचवलेत, पण असं काही नसतं मित्रांनो. विषारी साप जर चावला तर सापाच्याच पॉझनपासून बनवलेलं अँटीवेनम आणि डॉक्टर हे दोनच वस्तू तुम्हाला वाचू शकतील झाडफूक तंत्रमंत्र नाही. म्हणून हात जोडून विनंती मित्रांनो, थोडासा मंद गतीचा आहे मित्रांनो आता सध्या साप, कारण की हा चार दिवस विहिरीमध्ये पडलेला होता मित्रांनो. आणखीन मित्रांनो पुन्हा एक फोन आहे मित्रांनो, मालेगावमध्ये देशपांडे प्लॉटमध्ये नवीन घर बांधणं चालू मित्रांनो, त्यांच्या पाण्याच्या टाक्यात दोन साप पडलेले आहे मित्रांनो रात्रीच्या टाईमला. रात्रीच्या टाईमला मित्रांनो सापाला खूप नजर कमी असते, दिवसा पण जास्त वेळ दिसत नाही मित्रांनो, आणि रात्रीला तर खूपच कमी दिसतं, त्याच्यामुळे आसावा घेण्यासाठी आणि शिकार शोधण्यासाठी ते साप इकड तिकड भटकत असतात आणि अशामध्ये टाक्यामध्ये विहिरीमध्ये साप कुठे पण पडत असतात. तर आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा मित्रांनो. सापाचा सामना जास्तीत जास्त मिडल क्लास आणि शेतकरी मंडळीशी होतो मित्रांनो, त्यामुळे असे सापाचे व्हिडिओ मनोरंजनसाठी नाही पाहिजे मित्रांनो, सापाचे व्हिडिओ ध्यानानं पाहायचे, पूर्ण माहिती ऐकायची. सापाची ओळख आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सापाची ओळख, विषारी बिनविषारी निमविषारी साप कोणता आहे, मराठीमध्ये काय म्हणतात, हिंदीमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, याची पुरेपूर माहिती आमच्या व्हिडिओमध्ये असते मित्रांनो. त्याच्यामुळे हात जोडून विनंती, सापाचे व्हिडिओ मनोरंजनासाठी पाहायचे नाहीत, ध्यानानं पाहायचे, कानानं ऐकायचे आणि आपल्या दिमागामध्ये चांगल्या प्रकारे सेव्ह करून ठेवायचे. कारण सापामुळे या सापाचे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो, आज 5 वर्षाच्या अगोदर तुम्ही जर पाहिला असता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाडफूक तंत्रमंत्र याने सापाच्या बाईटमुळे बरेचसे धनमरण पावले. पण 5 वर्षामध्ये जसे हे सर्पमित्राचे यूट्यूब चॅनल जसे चालू झाले मित्रांनो, व्हिडिओमुळे खूप चांगल्या प्रकारे लोक परिवर्तन झालेलं आहे मित्रांनो, लोकांचे विचार हे बदललेले आहेत, साप मारत पण नाहीत नाही, लोकांना साप चावल्याच्या नंतर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जातात लोक, तरी पण 10% समाज आणखीन वंचित असल्यामुळे ते पण आणखीन 1, 2, 3, 4 वर्षामध्ये 100% समाज हा आमचा सुशिक्षित होईल सापाच्या विषयामुळे. तर पुन्हा कधीतरी भेटू, तोपर्यंत तुम्ही स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा. जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम. या पुन्हा सर्व मंडळीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो. तुम्ही कधीही फोन लावा आम्हाला, आम्ही 10 ते 15 मिनटात आम्ही हजर होतो. आपल्या घरात किंवा घराच्या आसपास जरी साप आढळला तरी आम्हाला लवकरच संपर्क करा, आम्ही तुमच्या मदतीसाठी 24 तास हजर आहोत. फक्त हात जोडून विनंती, सापांना मारू नका, साप आपल्या पर्यावरणातील एक मुख्य घटक आहे, सापामुळे पर्यावरण वाचते आणि पर्यावरण जर वाचलं तर माणूस वाचेल. साप ज्या दिवशी पूर्ण नष्ट होतील ते दिवस आपल्या मानवाचा आखरी असेल असं समजा. आता कसं काय कशामुळे एवढं काय सांगायला आपल्याला वेळ नाही, लवकरात लवकर आपल्याला देशपांडे प्लॉट म्हणजेच मालेगावमध्ये आम्हाला काय जावं लागेल, ते पण आता इथून कमीत कमी 15 किलोमीटर अंतर आहे, त्याला चांगलाच टाईम लागेल. चला